नमस्कार शेतकरी मित्रो. नमस्कार. मी श्यामकांत महाजन, महिंद्र समिट अग्री सायन्स लिमिटेड. आता आपण सध्या जो प्लॉट बघता ते सध्या आपण या कांद्याला तिसरं पाणी फिरवलेलं आहे व तिसरं पाणी दिल्यानंतर आपण एक साधारणपणे 4-5 दिवस झालेले आता वाप आलेली या परिस्थितीमध्ये असताना आपण सुरुवातीला हे कांदे लागवड करत असताना दत्तात्रय रामलाल ऐरे गाव चंदनपुरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा जवळपास 7 एकर पुन्हा एखादा प्लॉट भेटप्रसंगी आपण या कांद्याची जर परिस्थिती बघितली तर जवळपास 25 डिसेंबर 30 डिसेंबरच्या आसपास लावलेला हा कांदा 1.5 महिने जवळपास झालेला आहे. जमिनीचा हा प्रकार संपूर्ण काळा असल्यामुळे आपल्याला इथे 15 दिवस पाणी द्यायची गरज पडत नाही. आपण या कांद्यांना कायम ताण निर्मितीमध्ये पाणी देत असतो, कारण की मुळी जर फाकली तरच कांदा फुगतो असं म्हणतात. त्यामुळे आपण पाण्याच्या ताणावरती कांदे हे संगोपनही करत असतो. तत्वांना सुरुवातीला लागवडीच्या वेळेस फक्त महिंद्राचे सॉइल मिल हे एकरी जवळपास 8 बॅगा वापरलेले आहे. कोणत्याही प्रकारचं रासायनिकचं खत आपण या कांद्यांना वापरलेलं नाही. अण्णा तुम्ही परिस्थिती दाखवू शकतात, बघा दाखवा तिकडे परिस्थिती कशी आहे. अण्णा परिस्थिती दाखवा कशी. सॉइल मिलच्या रिपोर्ट इतकी सुंदर मिळाली आहे की ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे आपल्याला या जमिनीमध्ये ऑक्सिजन निर्मिती ही खूप छान प्रकारे होते. जर जमिनीमध्ये आपण काळ्या जमिनीत ऑक्सिजन निर्मिती ही खूप छान पद्धतीने करत असतो तर त्यामुळे आपल्याला कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे शाखीय वाढ, बल्बची चांगली डेव्हलपमेंट होते. कांदे हे पातीवर आल्यासारखं दिसतं आहे, फक्त गोल मारलेलं आहे आणि आत्ता आपण निंदणी झाल्यानंतर याला पाणी फिरवलेलं आहे. आत्ता आपण इथून पुढे परत एकदा आपण चांगली शाखीय वाढ होण्यासाठी 11-11-08 जिंगो आणि महिंद्रा हे फोनचा स्प्रे देणार आहे. स्ट्रिप्स असेल तर आपण त्यासाठी चांगलं कीटकनाशक घेऊ शकतो, ग्रासियासारखं किंवा डेलिगेटसारखं किंवा मग बायो 303 सारखं. पण शक्यतो क्लोरोसायपर, प्रोपेनोफॉस या औषधांचा वापर कांदा या पिकासाठी करू नये असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन. की आता आपण परत पुढचं पाणी भरण्या अगोदर कांद्याला परत एक डोसचं नियोजन करणारे. आपण 250 क्विंटलच्या हिशोबाने टार्गेटने काम करत असताना आपल्याला आणखी एक डोसची गरज पडणार आहे. तर आता आपण पुढील डोसमध्ये निंबोई पेंड एकरी 1 बॅग, पॉलिसल्फेट एकरी 50 किलो, त्यानंतर बोल्ट आपण 1-24 किलोचा वापर करणार आहे. त्यामध्ये आपण फक्त 12-32-16 म्हणा किंवा 10-26-26 सारखी एखादी एक्स्टेट फर्टिलायझर 1-1 बॅगच्या हिशोबाने वापरणार आहे. सॉइल मिलचा वापर आपण फक्त बेसल डोसला करत असतो. दुसरा बेसल डोस आता आपण जो सांगितला आहे तसं शेतकरी बांधवांनी नियोजन करा असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन. की आपल्याला 2-3 महिन्यापर्यंत कांद्याची चांगली शाखीय वाढ व त्यानंतर त्या गोट्यामध्ये अर्क उतरण्यासाठी शाखीय वाढ ही खूप गरजेची आहे. जितक्या पाती राहतील तितका कांद्याची फुगवण ही चांगली राहील असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन. की या पद्धतीमध्ये तत्वांनी शेड्यूल हे फॉलो जर केलं तर 7 एकरमध्ये जवळपास आपण जर म्हटलं 1-250 क्विंटलच्या हिशोबाने काम करलं तर आपल्याला जवळपास 2,500 क्विंटल कांदा 7 एकरमधून निघेल असे मी शेतकरी मला अपेक्षा आहे असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन.